नमस्कार। नगर प्राथमिक शिक्षण समिति सूरत संचालित मराठी शाळा आपले हार्दिक स्वागत करीत आहे। जय जय गरवी गुजरात विद्यार्थी मित्रांनो, आता आपण उदाहरण 12 ज्याच्यामध्ये आपल्याला 3 उदाहरण दिलेले आहेत, तर सरळ रूपडे आपल्याला सांगितलंय मग यामध्ये सर्वच नियमांचा कशा पद्धतीने उपयोग होतो, कोणता नियम केव्हा वापरायचा त्याची आपल्याला माहिती असायला पाहिजे। तर पहा, आपण उदाहरणाची सुरुवात करूया। तर आपण जर उदाहरणला या ठिकाणी व्यवस्थित पाहिलं तर इथं 12 चौथा घात, 9 तिसरा घात, 4, 6 बरोबर याप्रमाणे आधार दिले आहेत। मग प्रत्येक कोणताही आधार आपल्याला समान दिसत नाही, मग ज्या वेळेस आपल्याला या प्रकारचं असेल तर पहिल्यामध्ये आपण अवयव पाडून टाकायचे। मग अवयव पाडताना त्या ठिकाणी आपण विचार करायचा की 12 अवयव काय होतात, अविभाज्य अवयव पाडायचे। मग 12 अवयव पडतात 2 × 2 × 3 बरोबर, पाहून घ्या 2 × 2 = 4, 4 × 3 = 12। 12 आपण असं न लिहिता आपण या प्रकारे लिहायचे। आणि चौथा घात आहे तर कंसाचा चौथा घात द्यायचा, नंतर गुणाकारचे चिन्ह वापस। आता 9 अवयव काय पडणार बरं, 3 × 3 = 9 बरोबर, 3 × 3 = 9 कंस पूर्ण झाला। आता कंस 9 कितवा घात आहे, 3 घात। आपण 9 असं न लिहिता आपण काय लिहिलं, अवयवच्या स्वरूपात। नंतर पुढे 2 म्हणजे 2 × 2 याप्रमाणे। पुढे 6 अवयव पाडू, आता 2 × 3 = 6 कंसाचे कितवा घात येईल, 3 घात। नंतर 8 अवयव काय पाडू, 2 × 2 = 2 2 × 2 = 4 × 4 = 8 कितवा घात, 2 घात। 27 अवयव 3 × 3 × 3 3 × 3 = 9 9 × 3 = 27। मग सर्वात अगोदर आपल्याला एवढं काम तरी यायला पाहिजे की आपण त्याचे अविभाज्य अवयव पाडायचे। आता कोणती संख्या किती वेळेस आले आहे ते आपण लिहून घेऊ। मग आपण कंसात लिहू की 2 × 2 = 2 2 × 2 = 2 नंतर गुणिला किती आहे, 3 कंसाचा कितवा घात, 4 घात बरोबर। आपण वर्गाच्या स्वरूपात लिहितोय म्हणजे घातच्या स्वरूपात 2 × 3 × 3 म्हणजे किती वेळेस आला, 2 वेळेस 3 वर्ग आणि हा कंसाचा 3 घात। 2 × 2 किती वेळेस आला, 2 वेळेस बरोबर। लक्षात घ्या, फक्त जे आपल्याला त्याला घात स्वरूपात लिहायचंय, 2 वेळेस आला 2 घात, 2 वेळेस आला 2 घात बरोबर। आता छेद मधलं, आता कंसाच्या 3 घात आहे इथं सारखं आपल्याला दिसला नाही, मग 2 कितवा घात, 3 घात, 3 कितवा घात, 3 घात गुणिला। आता इथं दिसतोय 2 किती वेळेस, 3 वेळेस 2 × 3 घात याप्रमाणे। आता कंसाचा कितवा घात, 2 घात। नंतर 3 किती वेळेस आहे, 3 वेळेस आहे, मग आपण लिहिणार 3 × 3 = 3 घात। आता वरती पण आपण त्याप्रमाणे वाटूया, आपल्याला माहिती आहे की घाताचा घात असेल तर काय करतो आपण, गुणाकार। आपण गुणाकार स्वरूपात न लिहिता डायरेक्ट गुणाकार लिहू, 2 × 2 = 8 नंतर 3 इथं काहीच घात नाही म्हणजे काय लिहिणार, 3 × 4 घात। लक्षात आलं, पुन्हा एक वेळेस हा 2 कोणाला गुणेल, 4 गुणेल 2 × 8 नंतर आता इथं हा 2 कोणाला गुणेल, 3 × 6 म्हणजे 3 × 6 घात। नंतर 2 कितवा घात आहे, 2 घात। आता इथं 2 कितवा घात, 3 घात, 3 पण कितवा घात, 3 घात। आता इथं 2 यांचा दोघांचा काय करायचा, गुणाकार, 3 × 6 नंतर 3 × 3 घात। आता आपल्याला आधार समान दिसतायत, भागाकार मध्ये पण आहेत काही आणि गुणाकार मध्ये पण आहेत। मग पहिले आपण नियम वापरू की आधार समान असेल, गुणाकार असेल तर घातांकांची काय होते, बेरीज बरोबर। आपण त्या नियमात आता पहिले घेऊ 2, वरती 2 किती वेळेस आहे, इथं पण आहे इकडे पण आहे म्हणजे गुणाकारला येते, म्हणजे 8 हा काय झाला, 2। लक्षात घ्या, आता हे वरती संख्या एकमेकांना कशा, गुणाकारला आहे म्हणजे घातांकांची काय होईल, बेरीज। आता खालच्या बाजूला येऊ,
म्हणजे काय झाला, हा भागाकार आता इथे आहे, म्हणजे काय करणार आपण, वजाबाकीमध्ये लिहिणार 3, हा 2 तसा वगळते, वजाबाकीमध्ये किती लिहिणार 6, एवढं त्या ठिकाणी आपल्याला यायला पाहिजे. गुणाकार आहे तर बेरीज स्वरूपात लिहिले, खालती भागाकारला आहे तर ते काय लिहिलं, वजा लिहिलं. आता गुणाकार इथं 3 चा 4था घात, वापस 3 चा किती, 6वा घात. गुणाकारामध्ये काय करणार, बेरीज. आता भागाकारमध्ये 3 चा 3रा घात म्हणजे काय लिहिणार आपण, वजा 3. बरोबर, अजून कुठे आहे, इथं 3रा घात म्हणजे आपण काय लिहिणार, त्या ठिकाणी वजाबाकी. चला आता बेरीज वजाबाकी करूया. 2 चा पहिली बेरीजची संख्या 8 आणि 2 किती झाले, 10. नंतर हे वजा वजा संख्या किती झाली, -9. नंतर 3 चा दोघांची बेरीज किती झाली, 10. वजा 3 आणि 3 किती झाले, 6. कारण की वजा वजा संख्यांची बेरीज होईल, धन धन संख्यांची बेरीज होईल. मग 2 चा 10 मधून 9 गेला 1 घात, तो आपण लिहत नाही. लिहायचं असेल काही हरकत नाही. 3 चा 10 मधून किती, 6 गेले म्हणजे 4था घात. मग या ठिकाणी आपण लिहू शकतो की 2 आणि 3 किती वेळेस, 4 वेळेस. 3 × 3 × 3 × 3 3 × 9, 9 × 27, 27 × 81, 2 × 81. बरोबर, मग त्या ठिकाणी 2 × 81, मग 2 × 2 = 2, 2 × 8 = 16, 162. बरोबर विद्यार्थ्यांनो, उदाहरण मोठं दिसतंय पण हे उदाहरण तुम्हाला 3 ते 4 मार्कासाठी विचारलं जातो, म्हणून हे उदाहरण तुम्हाला व्यवस्थित यायला पाहिजे. अवयव काढून घ्यायचे, त्याचा घात स्वरूप लिहून घ्यायचं, आणि गुणाकार असेल तर बेरीज करा, भागाकार असेल तर वजाबाकी करा. चला पुढचं उदाहरण पाहू. इथं पण त्याचप्रमाणे आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 2 चा 3रा घात, बरोबर, 2 चा 3रा घात आहे म्हणजे 2 किती वेळेस यायला पाहिजे, 3 वेळेस. नंतर 1 चा 3रा घात, बरोबर, याला कंसात लिहू नये, × 5. नंतर 1 चा 4था घात. आता 2 × 4, 4 × 8. आता हा जो 5 आहे याच्या जवळ घेऊन येऊ संख्या संख्या. आधार सारखा आहे, गुणाकार येतं घातांकाची काय होईल, बेरीज. 3 अधिक 4, 8 × 5 = 40 × a = 7. मग आपण त्याला लिहू शकू 40 a = 7. याप्रमाणे त्या ठिकाणी आपण हा जो हे जे उदाहरण आहे याप्रमाणे करू शकतो. मग आपल्याला त्या ठिकाणी पुढे पुढचं उदाहरण दिलंय, याच्यामध्ये दिलंय आपल्याला 2 × 3 = 4था घात × 2 = 5था घात छेदमध्ये 9 × 4 = 2था घात. बरोबर, मग या ठिकाणी अवयव पाडायचे कोणाचे बाकी आहेत का, फक्त 9 चे बाकी आहेत आणि खालती 4 आहे, पण वरती आपल्याला आधार समान दिसतो, त्यांची काय करून घ्यायची, बेरीज करून घेऊ. म्हणजे 2 चा 1 घात + 5 × 3 चा 4था घात खालती 3 × 3 म्हणजे 3 चा कितवा घात येईल, 2रा घात. डायरेक्ट लिहायचं याच्यामध्ये. मग आता इथं आपण डायरेक्ट लिहिता येणार नाही, म्हणजे 2 चा 2रा घात म्हणजे किती झाला, 4, आणि कंसाचा वापस कितवा घात, 2रा घात. दोघांची बेरीज 2 चा कितवा घात, 6वा घात. 3 चा 4था घात. नंतर 3 चा 2रा घात × आता या दोघांचा काय करायचं, गुणाकार. 2 × 4, 2 चा कितवा घात, 4था घात. आता या ठिकाणी आधार समान आहेत, भागाकारची क्रिया दिसते. बरोबर, 2 इकडे इकडे आधार 2 भागाकारमध्ये म्हणजे काय होईल, वजाबाकी. 6 + 4 × आता मोठा घात इथे वरती, म्हणजे आपण वरच्या बाजूला लिहू 3 चा 4था घात, आणि हा भागाकारमध्ये 2रा घात खालते म्हणजे वजाबाकी. आता लिहिणार आपण 2 चा 6 मधून 4 गेले 2, 2 चा 2रा घात × 3 चा 4 मधून 2 गेला 2. मग 2 किती वेळेस, 2 वेळेस.
तीन किती वेळेस? दोन वेळेस. बे दुने चार, तीन त्रिक नऊ, चार नाम 36. बरोबर. याप्रमाणे आपण हे तिसरं उदाहरण करू शकतो. मग नियमांचा उपयोग करा व्यवस्थित. नियम समजले नसतील तर पुन्हा एक वेळेस पाहून घ्या. या ठिकाणी आपला स्वाध्याय 13.2 चा 2 वर आधारित उदाहरण पूर्ण झालेली आहे, तर तुम्ही स्वाध्याय सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. बरोबर. हे लिहून घ्या. आभार. गणित विषयाचे व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूबवर सर्च करा फ्यूचर एज्युकेशन किंवा दीपक सोनवणे सर, आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील.